कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचे मूलांक 4 असे असते. अंकशास्त्रानुसार 4 हा क्रमांक राहू दर्शवतो. हे लोक कठोर परिश्रम करण्याचा दृढ निश्चय करतात आणि त्यांचे ध्येय लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. ते नेहमी भविष्यावर लक्ष ठेवतात आणि भूतकाळात कधीही लक्ष देत नाही. ते नव्या विचारांचे पुरस्कर्ता आहे. त्यांच्यासाठी प्रेम जीवन कठीण आहे. 2023 च्या अंकशास्त्रानुसार हे वर्ष काही प्रमाणात आव्हानात्मक असेल तरी त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल. ते अधिक आध्यात्मिक वेळ घालवतील. तर चला जाणून घेऊया मूलांक 4 लोकांसाठी करिअर आणि आर्थिक परिस्थिती भविष्यफळ 2023. मूलांक 4 साठी अंकशास्त्र करिअर 2023 सूचित करतं की हे वर्ष तुमच्यासाठी एक समृद्ध वर्ष असेल. तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक यश मिळेल. या वर्षी तुमची अंतर्ज्ञान पातळी चांगली कार्य करेल आणि या स्तरावर तुम्ही जे काही कराल त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. याशिवाय जे लोक व्यापारी आहेत आणि विशेषतः आयात आणि निर्यात उद्योगाशी संबंधित आहे त्यांना 2023 मध्ये फायदा होईल. या वर्षी तुम्हाला बढती मिळण्याची खूप चांगली शक्यता आहे. एकूणच 2023 हे वर्ष तुमच्यासाठी पैसा आणि विकासाच्या दृष्टीने खूप चांगले असेल. उत्पन्न चांगले असेल पण खर्चही खूप होईल. 2023 च्या शेवटपर्यंत बचत कमी असू शकते परंतु 2023 मध्ये तुमच्याकडे अधिक गुणवत्ता वेळ असेल. मूलांक 4 लोकांसाठी प्रेम विवाह आणि नाते संबंध भविष्यफळ 2023. प्रेमाच्या बाबतीत 2023 हे वर्ष तुमच्यासाठी सरासरीच असेल. नवीन जोडीदाराचा शोध संपेल. वैवाहिक जीवन आनंदी आणि यशस्वी होईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांना अविश्वसनीयपणे साथ द्याल आणि तुम्हाला 2023 मध्ये प्रवास करण्याची चांगली संधी आहे ज्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल. विवाहितांसाठी 2023 हे वर्ष चांगले असेल परंतु प्रेमी युगलांसाठी हे वर्ष सरासरीचे असेल. 2023 हे वर्ष प्रेम आणि विवाहासाठी चांगले असेल. मूलांक 4 लोकांसाठी कौटुंबिक आणि सामाजिक जीवन भविष्यफळ 2023. या वर्षी सामाजिक जीवन चांगले राहील. आपण मौल्यवान आंतरराष्ट्रीय कनेक्शन कराल. कौटुंबिक जीवनात काही चढ उतार येऊ शकतात. ज्या कौटुंबिक समस्यांचे निराकरण आवश्यक आहे ते या वर्षी सुटणार नाही. तुमच्या वैयक्तिक बाबींचे उत्तरे शोधण्यासाठी हे सर्वोत्तम वर्ष नाही. तसेच तुम्हाला आधाराची कमतरता जाणवेल ज्यामुळे तुमची निराशा वाढू शकते आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर ठेवू शकते. या वर्षी तुमच्या सामाजिक जीवनावर लक्ष केंद्रित करा कारण या वर्षी सामाजिक जीवन अधिक यशस्वी आणि फायदेशीर ठरणार आहे आणि तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध स्थापित देखील करून देणार आहे. मूलांक 4 लोकांसाठी शिक्षण भविष्यफळ 2023. शैक्षणिक क्षेत्रात 2023 मध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप सकारात्मक असेल आणि तुम्ही तुमच्या ज्ञानाचा पुरेपूर वापर कराल. तुम्ही तुमच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवाल आणि तुम्ही दीर्घकाळ परदेशात उच्च किंवा पदव्युत्तर पदवी घेत असाल तर तुमचे सर्व अडथळे दूर होतील. तंत्रज्ञान संशोधन आणि विश्लेषण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी यश मिळेल. 2023 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी भाग्यशाली असेल. जे विद्यार्थी सरकारी नोकरीच्या शोधात आहे आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांना काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर तुम्हाला बँकिंग उद्योगात काम करायचं असेल किंवा परदेशात शिक्षण घेण्याची योजना असेल तर तुम्हाला यश मिळेल. मूलांक 4 लोकांसाठी 2023 या वर्षी करण्यासारखे उपाय. गणपतीची आराधना करावी. शनिवारी गरजूंना अन्नदान करावं. राहूचा मंत्र ओम राम राहवे नमः याचा जप केल्याने तुम्हाला फायदा होईल. तसेच नोकरीच्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक वाढीसाठी तुमच्या पर्समध्ये चांदीचा चौकोनी तुकडा ठेवावा. शुभ रंग राखाडी आणि आकाशी. शुभ नंबर 4 आणि 6. शुभ दिशा दक्षिण पश्चिम आणि उत्तर. शुभ दिवस बुधवार आणि शुक्रवार. अशुभ अंक 2 आणि 3. अशुभ रंग पिवळा आणि पांढरा. अशुभ दिशा पूर्व आणि उत्तर पश्चिम. तसेच अशुभ दिवस रविवार.